सगळे सोयऱ्यांची अधिसूचना रद्द व्हावी यासाठी ओबीसी नेते ऍडव्होकेट मंगेश ससाणे यांचे पुण्यात उपोषण सुरू आहे. यांच्या उपोषणाचा आजचा 6वा दिवस आहे. राष्ट्रवादीचे नेते पंकज भुजबळ यांनी त्यांची भेट घेऊन चर्चा केली आहे. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. काय म्हणाले पंकज भुजबळ पाहूयात. आज या पुण्यामध्ये आपण बघताय की ऍडव्होकेट मंगेश ससाणे जी या इथं उपोषणाला बसले आहेत. जालन्याला आखी साहेब आहे आणि भगवान गणेशच्या या इथं सुद्धा जे आहे सुद्धा आंदोलन चालू आहे. बऱ्याच दिवसापासून जे आहे ही सगळी मंडळी उपोषणाला बसलेली आहे. त्यांचं जे मागणी हीच आहे की हे आहे ओबीसीच्या आरक्षणा धक्का धाकला कामाने ह्या गोष्टी ज्या आहेत हे ओबीसीचं आरक्षण जे आहे ते अबाधित राहिलं पाहिजे. याच्यामध्ये जे आहे ज्या संविधानांनी नियम दिलेले आहेत ते पाळले गेले पाहिजे. अरे जी हा हक्क आहेत आपल्याला माहिती आहे की ओबीसीमध्ये जवळजवळ 400 पर्यंतच्या जाती आहेत आणि त्याच्या सगळ्यांच्या जे आहेत भावना आणि ह्या प्रदर्शनांनी ह्या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारपर्यंत पोहोचवण्याचं काम जे आहेत ही सगळी मंडळी करत आहेत. आणि सरकारला सूचना देत आहे. आज बघितलं तर अजूनपर्यंत जे आहे कोणी सरकारी अधिकारी सुद्धा या इथं आलेले नाही आहेत. एवढे दिवस झाले त्यांची प्रकृती खालावते. तर माझं म्हणणं आहे की कारण का अधिकारी जे आहेत जे शासनापर्यंत यांचे मागणी आणि म्हणणं जे आहे पोहोचू शकतात. मी विनंती करेन कलेक्टर साहेब किंवा तहसीलदार साहेबांना सुद्धा की जे आहे त्यांनी इथं भेट घ्यावी. त्यांनी जे आहे आश्वासन द्यावा की जे आहे यांच्या ज्या मागण्या आहेत सरकारपर्यंत पोहोचवल्या जातील. कारण का त्याच्या माध्यमातून ज्या गोष्टी पोहोचवल्या जातात त्याच्यावरच या चर्चा आणि निर्णय होऊ शकतात. सरकार